पूर्वी बागतदार लोकांकडे घोडे असायचे, घोडे घोडे वापरायचे, पण शक्यतो घोड्या असायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडीचं नाव काय? कृष्णा नावाची घोडी छत्रपती शिवाजी राजांची. बाबा घोड्या असायच्या, कारण की घोड्याला जरा लांबच कळत. मालक जर घोड्यावर बसला ना, ह्या मळ्यातून, ह्या रानातून, ह्या शेतातून त्या शेतात जर रात्रीच्या प्रहाराला जर चालला ना, तर समोर जर कुणी जर घात करायला टपून जर बसलेला असेल, तर घोडी मालकाला पुढे घेऊन जात नसायची, आंग काढून घ्यायची. म्हणजे घोडीला कळायचं, कावळ्याला कळायचं, पिंगळ्याला कळायचं, कुत्र्याला कळतं बाबा, आणि माणसालाच कळाना. माणूस म्हणजे येऊन येऊन येणार कोण? बरेच गडी असे एक एक ठोक्यात पडे. आपला बिनंद आपलं आपलं नाट खोळाय. असे जगे लई जगे का? जग्या म्हणजे वळू, वळू म्हणजे काठाळ्या, आणि काठाळ्या म्हणजे देवाला सोळ्याला बैल. असे लई आहेत बाबा. म्हणून एक लक्षात असू द्या, बापही होणं सोपं नाही. इकडं वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात? वयात, पण मस कडी वयात आहेत बाबा. बरेच घडी वयातून चाललेत, त्याला कारण काय? एक लक्षात असू द्या माय बापा, आपल्या घरामध्ये पोरग आपल्या गल्लीची आणि आपल्या गावाची इज्जत राखणार जन्माला यावं. आता 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची काय आणि 19 फेब्रुवारीची तयारी एक महिन्यापासून तरुण मित्र करतात, एक लक्षात असू द्या माई. ह्या महाराष्ट्राच्या उरावरती सुलतानी सत्ता थैया थैया नाचत होती, आपल्या आया बहिणींची आबरू दिवसा ढवळ्या लुटल्या जात होती. त्याच वेळेस एका माईला दिवस गेले, अरे तुमच्या गावाच्या पलीकडून आहे ती, सिंदखेड तिचं गाव आहे, सिंदखेड राजा जाधवांची पोरगी, म्हणजे या मातीत वाढलेली आहे, या परिसरात खेळलेली आहे. आणि बाबा आणि त्याच वेळेस सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थैया थैया नाचत होती, आणि त्याच वेळेस आमच्या राजमाता जिजाऊला दिवस गेले, पोटामध्ये गर्भाचा गोळा वाढत होता, आणि राजमाता जिजाऊ जगदंबे समोर फक्त एकच साकडं घालायची, आई जगदंबे. महाराष्ट्राच्या उरावरती सुलतानी सत्ता थैया थैया नाचते, त्यांचा नंगा नाच पाहत नाही या डोळ्यानं. माझ्या पोटामध्ये कोणी असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, पण असं पोरग किंवा पोरगी जन्माला घाल का? माझ्या आया बहिणींच्या आबरूची लखतर तोडणारे हात कलम करणारं पोरग माझ्या पोटी जन्माला येऊ दे. बरका आई, सातवा महिना चालू होता माझ्या राजमाता जिजाऊला, माझ्या भारताच्या आईला, माझ्या महाराष्ट्राच्या आईला, आणि त्यावेळेस तिला डोहाळे लागले. अरे कोण आहे तिकडं? जी राणी सरकार. घोडा आणारे, लगाम लावून घोडा आणायचा, घोड्यावरती बसायची माझी राजमाता जिजाऊ. अरे कोणीतरी ढाल द्या रे, एका हातामध्ये नाही पाठीवरती ढाल बांधायची, एका हातामध्ये तलवार घ्यायची, एका हातामध्ये घोड्याचा लगाम, आणि राज छत्रपती पोटात 7 महिन्याची, आणि घोड्याचा लगाम ओढायचा, टाच मारायची, आणि हातातली शमशेर, हर हर आवाजा सरसी सन 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 तलवार चालायची, बाल राजाला आतून हसू यायचं. आणि माई तो दिवस तो वार उजेडला,
महाराष्ट्रा करता माझ्या राजमाताजी जाऊन शिवनेरी वळती कळ दिली. किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से पाप पैदा हुआ था, तो किसी के माझा जिजाजी सांप पैदा हुआ था, मगर मेरी राजमाता जिजाऊ के पेट से बापों का बाप पैदा हुआ था. जन्माला आल्यानंतर असं तसं नाही आलं. कीर्तनकारानं कंबर कसली, शाहिरानं फेटे घातले, व्याख्यानकारानं व्याख्यान द्यायला सुरुवात केली, आणि मायबापांनो काय सांगितलं, माझ्या जिजाऊजी बुलडाई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊजी बुलडाई कशी आली व पळाला, ओ बाबाचा बाप आम शोभा जळवला, ओ बाबाचा बाप आम शोभा जळवला, ओ बाबाचा बाप आम शोभा जळवला, ओ बाबाचा बाप आमदार मंत्री आले का मग बस आमच्या बोकुंडी बसा काय तुम्हाला कीर्तनच नाही समजा. आमचा आमदार आला का पोरग बापाला सुद्धा रिचित बापाला म्हणत माग वय ना साहेब काय साहेब बाबा ज्याला कीर्तनात टाळ्या वाजित नाही आल्या त्यांनी बाहेर किती टाळ्या वाजल्या तरी तिच्या टाळीत बदलच आहे. जाऊन द्या दाजी. जरी होता शिवाजी राजा गल्लीचीन गावाची लाज राखणार याव पण राजमाता जिजाऊच्या पोटी पोरग जन्माला आलं तर अवघ्या भारताची लाज राखणार. आपलं पोरग लाज घालत आणि म्हणून आई तुमच्या पोराला तुम्ही किती चांगलं खाऊ घालता याच्याही पेक्षा पोरग कुणाबरोबर फिरत ते पहा, नाहीतर मग ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही तर गुण लागला. चांगल्याच्या संगतीत फिरू द्या बाबा आणि म्हणून या आईचा आशीर्वाद लेकरांना लागा याकरता केला जातो. तेरावा विधी वर्ष श्राद्ध दशक्रिया याकरता केल्या जातात कारण की लक्षात असू द्या
आमच्यासारख्या महाराज मंडळीच्या आशीर्वादाने घरामध्ये भरपूर संपत्ती मर्यादित संततीची प्राप्ती प्राप्त होत नाही. जर होतच असती तर तुकोबरायने हे म्हणायलाच नको होतं. बरे झाले देवा निघाले दिवाळे. एक जण म्हणला मंगा देवाच्या आशीर्वादानं होईन का कधी. बाबा देवाच्या आशीर्वादानं जर होत असत तर पाहते पांडव अखंड वनवास. पांडवांना वनवास भोगण्याची काही एक गरज नव्हती. मग पित्राचा आशीर्वाद देवापेक्षाही आणि महाराजांपेक्षाही सगळ्यात मोठे आहेत. बऱ्याचशा घरामध्ये अशी परिस्थिती घडली असेल महाराज. आई होती आई किंवा बाप होता, पण बापाची इच्छा होती पोराला बंगला पाहिजे, पोराची चार चाकी पाहिजे, पोराचं नाव चार खेड्यात पाहिजे, बरं का महाराज. पण आई असताना किंवा बाप असताना झालं नाही. पण आई गेल्यानंतर 2 वर्षात पोराचा बंगलाही कसा झाला आणि पोराचं नाव चार खेड्यातही कसं झालं हे त्या पोरालाच कळलं नाही. तर जुने लोक म्हणतात मथरी न माग वळून पाहिलं काही. जे स्थूल देहात करता येत नसतो ते सूक्ष्म देहात करून जात असतो. म्हणून माय बापांनो पहिलं चरण आहे उडाली पक्षीनी गेली नाही ती दसा असा पोर पण काय उभे
बीजा पोटी बीज फळे रसाळ अजून पाहिजे होते ना असं जसं भरत शत्रुघ्न तसं एक पाहिजे होत हे काय एका हुणी एक बळी रे आपल्या गाडीत लय भारी पखवा दे बाबा एक नंबर ते काढून नाही आणला आबा त्यो हात लावून देत नाही कोण तिथेच बघ तिने दोन पखवादे पाहिले त्यो म्हणला तुम्ही तुमचं डोकं लावा म्हणलं मी बसत उडाली पक्षीणी गेली अंतरा चित्त बाळाजवळी ठेवून या महाराज जी आपला वेळ होत आला 9:48 हा 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 अजून किती वेळ करायचं 10:00 दहा बाबा बाबा कंप्लीट तुम्ही 8:13 कार्यक्रम चालू केलेला मी 10:13 जे विठ्ठल करू 2 तास कंप्लीट कार्यक्रम राहतो मी तर येरवळीच आलो होतो ना भाई आलो होतो की नाही लवकर आलो होतो 7:30 इथं हजर होतो तुम्हाला म्हणलो होतं 8:00 चालू करा 10:30 कीर्तन केलं असतं मला उद्या सकाळी एक कीर्तन आहे महाराज सकाळी 10:00 आहे आणि मला इथून 300 किलोमीटर म्हणजे मी दुपारी 12:30 निघलेलो आहे बाबा आणि इथं 7:30 आलो आपलं हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे आलो आणि इथून मला पुन्हा रात उजेडन सकाळी जायला एवढ्या लांबचे कार्यक्रम मी खरोखर महाराज मी घेत नाही पण हे तुमच्यामुळं भरपूर फोन केले यूट्यूब बाबांनी फोन केले होते आणि महाराजांनी फोन केले होते आणि माईचं ना आमचा काहीतरी संबंध असेल म्हणून मी कीर्तनला इथं एवढ्या लांब आलो महाराज जी हा पिंड देत असताना आपला पिंडाचा विषय चालू होता बरोबर आहे ना 12 महिने लेकराला जन्माला यायला का लागतात एवढं मी सांगत होतो कारण की पावसाच्या रूपानं जमिनीत पडलो धान्य कणगीत गेलं विषय इथं चालू होता महाराज कणगीत धान्य गेलं आणि आमच्या आईनं पहाटच्या वेळेस त्याला जात्यावरती घेतलं आणि त्या धान्याबरोबर बोलत होती ती धान्याला सांगत होती ऐक ना राजा आता मी तुला दळणार आहे तुला भरडणार आहे तुला बारीक करणार आहे राग येऊ देऊ नकोस कारण की उद्या माझा मालक तुला खाणार आहे तुला मी भाजणार आहे काठवतीत तुला मी थापणार आहे तुला मळणार आहे तुला भाजणार आहे तुला तव्यावर चटके बसणार आहे राग येऊ देऊ नकोस कारण की माझा मालक तुला उद्या दह्याबरोबर दुधाबरोबर ताकाबरोबर दोडक्याच्या भाजीबरोबर आंबट भाजीबरोबर भेंडीबरोबर तुला खाणार आहे खाल्ल्यानंतर याचं रक्त शुद्ध आणि सात्विक होऊ दे आणि रक्तापासून निर्माण होणारे शुक्राणू ब्लेंड असू दे मग आम्ही आलो कुठून आणि जाणार कुठं जसं माती म्हणती कुंभाराला जितकं तुडवायचं तितकं तुडव मला एक दिवस ह्याच्यातच गाडील तुला लाकूड म्हणत सुताराला जेवढं तासायचं तेवढं तास मला एक दिवस ह्याच्यातच जाळील तुला आणि म्हणून मातीचाच देह मातीशी मिळाला म्हणून माय बापांनो गाडग फिरवलं गाडग आमच्या तिकडं गाडग घेतात तुमच्या इकडं आणि 3 चक्र मारतात का 1 चक्कर मारतात एक आमच्याकडं 3 चक्कर मारतो पण आपलं ते सावडायचं राहिलंच ना सुख सांगू का नको तुम्हाला माहित आहे का नाही द्या 20-20 रुपये मी सांगणार आहे मला सांगण्याकरताच बोलवलेलं आहे आणि म्हणून 13वा दावहा आणि श्राद्ध का करायचं हे मी सांगत होतो बाबा सूप घेतलं सावडायला हाड का जळत नाही कारण की हाड आईच्या दुधापासून बनलेले आहेत आणि म्हणूनही हे हाड जळत नाही सूप नेत असताना त्याच्यामध्ये बोळके ठेवतात बोळके इकडं आजीबाई बरोबर आहे ते ओवसलेले बोळके मकर संक्रांतीचे मग सुपात काय ठेवतात तुमच्याकडे पानाचे द्रोण राहतात पण मडक्याला फार महत्व असो तुमचं वेगळं ना आमचं वेगळं आणि सूप घेऊन जायचं असतं तिथं सुपाने हस्ती भरायचं असतं आम्ही सगळ्यात अगोदर जमिनीतून दळायच्या वेळेस आलो कशात
ज्या सुपात आम्ही अगोदर पाखळल्या गेलो धान्याच्या रूपानं, त्याच सुपांना हस्ती भरायच्या असतात. हाड का जळत नाही? कारण की हाड पोसण्याकरता कॅल्शियम लागतं आणि ते आईच्या दुधापासून बनलेलं असतं. ते खाली का ठेवू नये? कारण की आईचं दूध लोकाच्या पावला खाली तुडल्या जाऊ नये म्हणून ते उचलणे, गंगेत नेऊन टाकणे, याला म्हणतात सावडणे. बाबा मग तुमच्या तिकडं त्याच्यात पैसे टाकीत त्या राखीत, एक एक दोन दोन पाच पाच रुपयाचे ठोकळे. तुम्ही काय गाव टोकेला पैठणला आलात का कधी? दहाव्याला याला त्याला आलात का? तिथे ते चालणा घेऊन चाळीत राहते, तुम्हाला माहित आहे की वाळू कशा करता? पैसा करता पैसे मिळते, सोनं मिळतं, मग पैसे कुठून पडलेले राहते? ते राखीत टाकलेले राहते. त्याच्यामध्ये टाकायचेच असतील राखीमध्ये तर स्टीलचे पैसे नका टाकू, तांब्याचे टाका. पूर्वी आपले ठोकळे तांब्याचे होते, तांबं टाकायचे राखीत. याचं कारण आहे, आपली राख गंगेला पडणार आहे ना, आपल्या राखीमुळं गंगेचं पाणी अशुद्ध होऊ नये म्हणून पूर्वी त्याच्यामध्ये तांबं टाकायचे आणि तांबं पाणी स्वच्छ करतो. रामस्वच्छता अभियान बघा ना कुठून निघली. आणि म्हणून मायबापांनो, तीन चक्र मारल्या, गाडगं फोडलं, मडकं माघ टाकलं, फिरविला घट हरिहरा मारली, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे रून. बोंबलून खाली टाकलं, गाडगं फोडलं बाबा. बारीक बारीक करतात, याचं कारण पुन्हा मातीचाच देह मातीशी मिळाला. माती म्हणती शरीराची आपले हात वरती करा, निष्पाप हात वरती करा, निष्पाप. अरे बाप रे बाप, पंढरपूर वाटायला लागलं महाराज, इथे आळंदी वाटायला लागली आळंदी. आणि एका सुरात एका तालात आपल्याला भजन करायचं सर्वांना बरं का? एका सुरात हरी विठोबा रखुमा हरी जय जय Oh.
पक्षीने गेली अंतराळी चित्त बाळा जवळी ठेवणिया तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग सुखी संसारी असेल का बाबा आमच्यातनं निघून गेलेली आईन आईच केलेलं पिंडदान हे पिंडदान करत असताना बाबा एक एक पिंडाचा विचार केला जातो म्हणजे हाडाचा सुद्धा विचार नावाचे हाड रक्ताचा एक पिंड दिला जातो आणि एक पिंड विष्ठीचा दिला जातो विष्ठा कळते ना घाणीचा घाणीचा एक पिंड दिला जातो म्हणले घाणीचा लेकरू 2 वर्षाचं होऊपर्यंत बर का महाराज बाबा लेकरू 2 वर्षाचं होऊपर्यंत लेकराला सी आणि सू कळत नाही म्हणून त्याला शिशू म्हणतात संस्कृत मध्ये बालकाला शिशू म्हणतात ज्याला शी आणि सू कळत नाही त्याला शिशू आणि 2 वर्षाचं होऊपर्यंत त्याला काहीच कळत नाही आता तुम्ही जेवायला बसला आई तुम्ही जेवायला बसला तर तुमच्या लेकराने घाण केली तुम्ही त्याला तसंच ठेवतान का जेवता जेवता उठतान बोला ना बोला की त्याला तसंच ठेवतान का जेवता जेवता उठतान तुम्ही जेवण करता करता उठतान कुठंतरी हात धुतान लेकराला घेतान त्याला धुवून स्वच्छ करतान आणि पुन्हा जेवणा करता बसतान मग त्यावेळेस तुम्ही डेटॉल घेता हात धुवायला लेकराला धुतलेलं आहे मग राखीनं धुताल का नाही आपलंच लेकरू आहे त्याला धुतलेलं आहे मग कशाला धुवायचं आहे थोडंसं कसतरी पाण्याने हात धुतात आणि जेवायला बसतात ह्या 2 वर्षामध्ये लेकरू 2 वर्षाचं होऊपर्यंत लेकराची विष्ठा आईच्या पोटात 70 ते 80 ग्रॅम जाते त्याचा उपकार म्हणून लेकराने 10व्याच्या दिवशी पिंडदान करावं लागतं ते विष्ठेचं सुद्धा बाबा एका एका पिंडाचा वेगवेगळा अर्थ आहे एक पिंड दिला जातो आईच्या आजीचा आईच्या आजीचा आजीबाई दादा मला खरं सांगा सोर लावा मला खरं सांगा आम्ही जन्माला आलो तर आमची इज्जत झाकण्याचं म्हणजे आम्ही जन्माला आलो तर उघडे नागडेच पण इज्जत झाकण्याचं काम कोणाच्या साडीच्या बाळ त्यानं केलं कोणाच्या सांगा ना कोणाच्या आजीच्या आईच्या आजीच्या आणि ही आजीची साडी महाराज आम्हाला आमच्या आई बापाच्या लग्नामध्ये आमच्या बापाच्या बापानं नवरीच्या आजीला म्हणजे आमच्या आईच्या आजीला घेऊन दिली होती लग्नात त्या साडीचं नाव काय आजी आजीची आणि नवरीच्या आईच्या साडीचं नाव काय पोट त्यांना म्हणून द्या ना पोट झाकणं ज्या घरामध्ये ज्या स्त्रीचं पोट झाकलेलं राहतं त्या पोटातून कुलवान गुणवान आणि सिलवानच पोहर जन्माला येतं म्हणून पुरुषाचं खाणं आणि स्त्रीचं न्हाणं हे झाकून असावं आणि ज्या घरामध्ये पुरुषाचं खाणं आणि स्त्रीचं न्हाणं झाकून आहे त्या घरामध्ये कुलवान गुणवान सिलवान पोहर जन्माला येतो म्हणले आजीचा पिंड दिला का अवधान द्या जरा आमची आई बाळणपणाला मामाच्या तिथं गेली बरोबर आहे का आणि आमच्या आईच्या आजीनं आमच्या आईच्या पोटाकडे पाहिलं आणि आमच्या आजीचे डोळे म्हणजे सोनोग्राफीचं मशीन आणि ती लगेच म्हणली मये नाता आता 10-12 दिवसात बाळ तू ही नाता आणि मग तिला मानाची साडी नेसवली होती आमच्या आईबापाच्या लग्नात ती पिशवीत ठेवलेली तिनं पेटीत ठेवलेली तिनं ती काढली आणि विळी घेतली विळी आणि विळीची फळी पोटरी खाली दाबून धरली आणि त्या साडीचे काठ असे चिरून काढले आमच्या बाळा त्या करता आणि म्हणून त्या साडीचं नाव आजी चिर
आपल्या प्रत्येक कृती माग विज्ञान आहे गणेश, पण हे कळण्याकरता परमार्थ आम्हाला मुळापासून कळावं लागणार आहे. बाबा मी महाराज दिसतो का महाराज आई काय वाटत तुम्हाला? बाबा गळ्यात माळ आहे महाराज, हे माझं बाह्य स्वरूप आहे का अंतर स्वरूप आहे? महाराज दिसणं महत्वाचं का असणं महत्वाचं? हो महाराज दिसणं महत्वाचं नाहीये, असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं आहे का असणं? वारकरी दिसणं महत्वाचं नाही, वारकरी असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? बोला की पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? पतिव्रता दिसणं महत्वाचं नाही असणं. बऱ्याच दिसायला खूप येत ना, हॅलो हाऊ आर यू, हू इज दिस, ओहो आय एम फाईन, या या, दिसायला नाही येत. हल्ली ना तुझं फोनच येत नाही ना रे, हे करत जाणं फोन करमत नाही ना. हे दिसणं महत्वाचं नाही, असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? तर असणं फार महत्वाचं आहे. आणि असणं कळण्याकरता तुम्ही तो हमने हमारे अंतर्मन में झापर दे का है क्या, मैं कौन हूं, मुझे क्या करना चाहिए, मैं क्या करता हूं. म्हणून माय बापांनो, उडाली पक्षीने गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवूया, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग सुखी संसारी असेल का. बाबा जशी गावरान गाय, पुढचं चरण आहे माय महाराज. धेनूच रे वणी, धेनूच रे वणी, इकडचे फक्त गणेश महाराज माझे ओळखीचे. इकडे आम्ही हिंड फेऱ्या प्रसन्न आहे आम्हाला. तीस गाव हिंड तर तुम्ही आता होईल तुमच्या नामच्या हळूहळू ओळखी पत. धेनूच रे वणी वत्सासे घरी, चित्त वत्सावरी ठेवून या. गावरान गाय रानात चरते आणि गावरान गायचं वासरू गोठ्यात आहे, पण चरते तिकडं लक्ष कुठे? गोठ्यातल्या वासराकडे. तसंच आहे बाबा, आमच्यातली निघून गेलेली आई पण तिचं चित्त इथल्या घरातल्या लेकरांकडे, घरातल्या पिलांकडे. तिचा आशीर्वाद तुम्हाला मला प्राप्त व्हावा याकरता केला जातो हा तेरावा, याकरता केला जातो दशक्रिया. म्हणले ते 12 महिन्याचं सांगितलं नाही बाबा, 12
श्राद्ध कितव्या महिन्यात घालतात तुमच्याकडे? बाराव्याच ना श्राद्ध, बाराव्या महिन्यात. लेकराची बारीक असतात का पाची का तेरी? बारीच्या दिवशी भजन करतात का तेरीच्या दिवशी? लेकराची, लहान लेकराची. आई मला खरं सांगा, बाळतणीला कितव्या दिवशी बाहेर काढतात? आजीबाई कितव्या? बाराव्या. बरोबर आहे. कुठं नेल्या जातं? उकांड्याजवळ. काय म्हणतात तिथं ते दगड? हा. आणि त्याला हळदी कुकू व्हायचं आणि तिथं त्या बाळतणीला पाय पडायला लावायचं. कितव्या दिवशी बाहेर काढायचं तिला? बाराव्या दिवशी. घड्याळाला टाईम? राशी? बारा. कॅलेंडरला महिने? बारा. आणि आपल्याकडे शिवी आहे, तुलय बारा बापाचा. लक्षपूर्वक आहे का? त्यो लय बाराच आहे. बाराच आहे म्हणजे, अरे मी बाराचाच आहे म्हणजे मला बाराच महिने जन्माला यायला लागले आणि इथून जाण्याकरता सुद्धा बाराच महिने लागतात. कारण की पावसाच्या रूपानं आम्ही जमिनीत पडलो आणि धान्याच्या रूपानं उगलो आणि आमच्या बापानं ते खाल्लं. आम्ही आईकडे जाण्याच्या अगोदर 3 महिने बापाकडे असतो आणि 3 अधिक 9 बरोबर 12. लेकराला जन्माला येण्याचा कालखंड 12 महिने मायबापांना. म्हणून आमचं प्रमाण आहे, ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी द्या 12 वर्ष लपाल रे. आणि म्हणून मायबापांना आमच्यातनं निघून गेलेल्या आजीबाई ह्या गेल्या नाहीत, आता इथं आहेत. मरत नसतात, माणसं मरण्याकरता आलेले नसतात. पुन्हा त्यांना जन्माला यायचं असतं आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरता केल्या जातो. हे लेकरांचं पुण्यकर्म आहे. म्हणजे अन्नदान, गोदान, भूदान, वस्त्रदान, द्रव्यदान, दानाचे कितीतरी प्रकार आहेत आणि हे केल्या जातं 13व्या निमित्तानं, श्राद्धाच्या निमित्तानं, महिन्याच्या निमित्तानं. आणि म्हणून उडाली पक्षीने गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवून या, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग सुखी संसारी असेल का, धेनू सरेवणी वत्सासे घरी, चित्त वत्सावरी ठेवून या, दुडीवरी दुडी सखी आसी गोष्टी करी. आता दुडीवर दुडी म्हणजे हांडीवर हांडे आणि हात मोकळे सोडलेले आणि मैत्रिणी बरोबर गप्पा करते. आता गप्पा मैत्रिणी बरोबर चाललो पण लक्ष कुठं चालू आहे? हांड्यावर. दुडीवरी दुडी सखी आसी गोष्टी करी, चित्त दुडीवरी ठेवून या, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग सुखी संसारी असेल का. आणि शेवटच्या चरणात विष्णु